प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या 66 सदाशिव या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला आहे. सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर वादविवादासाठी प्रसिद्ध आहे. याच पुण्यात 66वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणीभोवती 66 सदाशिवची कथा असल्याचं या टीझरमधून पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रवीण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कधीच आमच्या हातात येत नाही कुठलाच सिनेमा करताना. बाउंड स्क्रिप्ट वगैरे म्हणजे विसराच. कधी कधी असं असतं की इथे आल्यावर चला आता हे आता सीन लिहूया आणि आता पूर्ण करूया. असं पण खूप जणांबरोबर काम केलं आहे. पण धीर गंभीर आवाजात कॉमेडी सिनेमाचं नॅरेशन मी पहिल्यांदा. तो इतका गंभीर आवाज आहे म्हणजे त्याचा आवाजच तसा आहे, पर्सनॅलिटी तशीच आहे. आणि एकूण गंभीर वातावरण स्टेज तिथे ठेवायचा प्रयत्न करत होता. मी अर्थात फारच रुल झुकारणारी असल्यामुळे माझ्यापर्यंत मी सगळं वातावरण हस्त खेळत ठेवत होते. पण खरंच पहिल्यांदा मी धीर गंभीर आवाजात विनोद ऐकत होते आणि ते त्याच्या संवादामध्ये पण ती गंमत आहे. सहज सोप्या भाषेत लिहिलं आहे पण सोपी नाही आहे, ती पुणेरी आहे. त्यामुळे ती पुणेकरांना बरोबर कळेल असे वाटते. बरेचसे शब्द म्हणजे मोहन पुण्याचा असून सुद्धा त्यांच्या लक्षात येत नव्हतं की हा कुठला बाबा, मी इथे पुण्यात आहे पण मी मला कसं आहे जाणवलं नाही कधी की हा शब्द प्रयोग. असं विलक्षण मराठी शब्द तुम्हाला ऐकायला मिळते आणि तो उत्तम मराठी बोलतो लिहितो हे सुद्धा हल्ली नसतं. सगळं इंग्लिशमध्ये लिहिलेलं स्क्रिप्ट सुद्धा येतं बऱ्याच वेळा आणि कम्प्युटरवरती लिहिलेलं असतं. पण एकूणच वातावरण खूप छान होतं. आमचा रेड्डीला आज मी खूप मिस करते, कॅमेरामॅन आमचा. आणि इतकं फटाफट डी ओ पी जे आहे, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, इतकं फटाफट वेळ न घालवता कुठेही. म्हणून ते 30 दिवसात स्केड्यूल 24 दिवसात झालं ते त्यांच्यामुळे झालं बरंचसं. आणि ठरलेली बरोबर सगळी टीम जी होती, कॉस्च्युम्स इतके उत्कृष्ट कॉस्च्युम्स मी पहिल्यांदा आयुष्यात सिनेमात घातले. पुण्याचा असून एक वेगळा क्लास होता जरा.